ठिकाणी दोन यामध्ये हळदी कुंकवाचा समारंभ करण्यात आला. त्यामध्ये महिलांनी वेलात वेल काढून येणं खूप गरजेचं होतं आत्ताच्या घडीला. त्यामुळे महिलांचा खूप मोठा प्रतिसाद होता या हळदी कुंकूला. खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित होता. आम्ही 21 पैठण्यांचा खेळ खेळलं, परत लकी ड्रॉ काढले. त्यामध्ये 4 आकर्षक बक्षिसं होती. जे विविध जे खेळ खेळले त्यांनाही बक्षिसं देण्यात आली. आम्ही या मी माझ्या व माझ्या परिवारातर्फे सर्व महिलांना खूप खूप अभिनंदन करेन की त्यांनी वेळा ट्वेल येऊन आणि माझ्यासाठी इतकं वेळ दिलं, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे त्यांची. जो कार्यक्रम करण्यात आला हळदी कुंकूचा, ह्यासाठी आमच्या मान्यवर आणि आमचे प्रेरणासार स्थान जिल्हाप्रमुख विजयजी चौगुले साहेब हे आवर्जून उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. आणि चौगुले साहेबांचं आम्हाला नेहमीच सहकार्य असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. जी विकासाची कामं आम्ही जी करत आहोत त्यासाठी मोठा वाटा हा आमच्या मान्यवर चौगुले साहेब गुरुवर्य चौगुले साहेब यांचा आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने ईश्वरनगर प्रभाग क्रमांक 1 असेल 2 असेल ह्या दोन्ही प्रभागामध्ये महिलांसाठी खास हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि कोण जिंकणार पैठणी होम मिनिस्टर फेम हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आणि मला फार सांगायला आपल्याला आनंद वाटतो की आमच्या ईश्वरनगरच्या सर्व महिला भगिनींनी हा कार्यक्रम यशस्वी केला. साधारण 1-2 ते 2500 संख्येने या महिला या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. आणि त्याचबरोबर कार्यक्रमांसाठी नुसत्या आल्या नाहीत तर त्यांनी सर्व खेळांमध्ये सहभाग घेतला. ह्यामध्ये आम्ही 21 पैठण्या तसेच विविध पारितोषिकं ठेवली होती आणि महिलांना सगळी बक्षिसं वाटण्यात आली. विविध कार्यक्रमामध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने महिलांनी भाग घेतला. आम्ही ह्या ईश्वरनगरमध्ये गेले 10 ते 15 वर्षापासून मी समाजसेवेच्या माध्यमातून इथे कार्यरत आहे. मागची 5 वर्षाची नगरसेवकाची टर्म असेल किंवा मधला जो 3 वर्षाचा पिरियड असेल, या कालावधीमध्ये आम्ही जी लोकांसाठी केलेली कामं आहेत जी त्या कामांचं एक फळ चीज म्हणून आज एवढा लोकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. सेना दिघा विभाग येथील आमचे सर्वांचे सहकारी प्रभाग क्रमांक 5 माजी नगरसेवक जगदीश जिगवते साहेब, प्रभाग क्रमांक 2 नगरसेविका शुभांगीताई गवते. या गेले अनेक वर्ष ज्यावेळेस त्या नगरसेवक नव्हत्या तेव्हापासून या नगरामध्ये या समाजाची या नगराची सेवा करत आहेत आणि त्याची पोचपावती म्हणून मागील निवडणुकीमध्ये दोघंही उभयत या नोव्हेंबर महानगरपालिकेवर निवडून गेल्या आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाच्या प्रमाणे या प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 5 जी कामं केली, लोकांसाठी धावले, त्याची आज ही पोचपावती मिळाल्यासारखे आम्हाला वाटते. कारण की या ठिकाणी एवढा क्राऊड जो जमा झाला आम्हाला अपेक्षित नव्हता. हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हटलं की नॉर्मली महिला येतात, वाहन दिलं की निघून जातात. पण आज जर तुम्ही अक्षरशः बघितलं, वाहन देऊन झालं तरी त्यानंतर 3 तास कार्यक्रम चालू होता तरी महिला भगिनी आपल्या खुर्चीवरून हललेल्या नव्हत्या. कारण की त्यांना माहिती होतं हा जो कार्यक्रम ज्यांनी केला आहे ते आपले आहेत, आपल्या कुटुंबातील आहेत आणि आपला कुटुंबातील कार्यक्रम कसा यशस्वी करावा हे आज या नागरिकांनी या महिला भगिनींनी आम्हाला दाखवून दिलं. ईश्वरनगर में आज कई तरह के कार्यक्रम किए गए जिसमें मिक्सर फर्स्ट प्राइज था, सेकंड प्राइज कुकर, थर्ड प्राइज स्त्री और फोर्थ प्राइज हेयर ड्राई, ऐसा प्राइज. और उसके बाद महिलाओं के लिए 21 साड़ी, बहुत सारा गिफ्ट यहाँ पे दिया गया. पूरे ईश्वरनगर के तरफ से जगदीश भाई गोहते, शुभांगिताई गोहते, मैं इन लोगों को बहुत बहुत आभार मानता हूं. और जो इन्होंने काम किया ईश्वरनगर में, गटर का काम हो गया, फुटपाथ का काम हो गया, स्ट्रीट लाइट का काम हो गया, हर एक काम को उन्होंने जो प्रावधान दिया है, जो उत्तर भारतीयों से उनका लगाव है, वो कहीं ना कहीं लोगों में दिखता है. आप देख रहे थे कार्यक्रम में जब कहीं कुछ अड़चन आ रही थी तो जगदीश भाई गोहते बोल रहे थे कि उत्तर भारतीय महिलाएं उनको आने. उत्तर भारतीय महिलाओं ने भी इनका बहुत सारा मान सम्मान भी रखा और स्टेज पे आई. उत्तर भारतीय महिला जल्दी स्टेज पे आती नहीं है लेकिन वो आई, इस खेल में सहभागी ली. मैं उन लोगों का भी बहुत बहुत आभार मानता हूं और ईश्वरनगर की पूरी जनता की तरफ से इन लोगों को भी बहुत आभार मानता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र. Oh, 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 oh